यंदा कांद्याने रडवलं असेल तरी शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे त्यातच आता पिंपरी चिंचवडच्या चाकन मार्केटमध्ये तुर्कस्तानचा कांदा उतरला आहे भारतीय गावरान कांद्याला पस्तीस ते चाळीस तर परदेशी तुर्कस्तानी कांद्याला तीस रुपयांचा दर मिळत आहे पुणे यार्डात तुर्कस्तानचा कांदा दाखल झाला आकाराने मोठा असलेला हा कांदा चव्हीला पासट अत्यंत सुमार दर्जाचा असलेला व्यापारी वर्गात कुजबूज या परदेशी कांद्याला दर तीस रुपये किलो असा या कांद्याला प्रति किलोला दर मिळाला तर आपला भारतीय गावरान कांदा प्रतवारीनुसार पस्तीस ते चाळीस रुपयांना विक्री झाला चाकण मार्केटमध्ये दे देशी कांद्याची आवक होत असून चाळीस रुपयेपर्यंत गावरान कांद्याला प्रति किलोला दर मिळतोय चाकण मार्केटमध्ये एक कंटेनर तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झाली आहे शासनाने कांद्यांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्य देशातून कांद्यांची आयात करण्याचे धोरण अवलंबले होते त्यामुळे भारतात असलेल्या तुर्कस्तानच्या कांद्याची खरेदी करून तो चाकन मार्केटमध्ये मा विक्रीसाठी आणण्यात आला आहे दरम्यान डाळिंबासारखा दिसणारा आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला मात्र अत्यंत सुमार दर्जाचा असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले तीस रुपये असा या तुर्कस्तानच्या कांद्याला प्रति किलोला दर मिळाला चव आणि गुणवत्तेच्या बाबत भारतीय कांद्याची सरस असल्याचे दिसून आले